Good morning, madam. मुलानो गुड मॉर्निंग कसे आहात? छान. परीक्षेची तारीख जवळजवळ येत चाललेली आहे, त्यामुळे परीक्षेचा अभ्यास काळजीपूर्वक करा. सगळ्या विषयांना वेळ सारखा द्या. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा दीर्घ प्रश्न की जे 8 गुणांचे असतात. प्रकरण क्रमांक उपयोगिता विश्लेषण मधील युटिलिटी अनालिसिस या प्रकरणामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच वेळेला हा प्रश्न बोर्ड परीक्षेला काय मागच्या परीक्षेला सुद्धा आलेला होता की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी DMU म्हणतात त्याला. हा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. मला असं वाटतं दोनदा क्लासमध्ये पण आपला ऑफलाईन क्लास होते तेव्हा घेतलेला आहे. परत एकदा आपण घेऊया कारण 8 गुणांच्या साठी हा प्रश्न येतो. आता हा सिद्धांत अभ्यासताना कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे त्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचा हा क्रम लक्षात ठेवा. या क्रमानुसार या प्रश्नाचा अभ्यास करा की काय काय अभ्यासायचंय. सुरुवातीला प्रस्तावना लिहायचीच, त्याला एक गुण आपोआप मिळतो. सिद्धांत लिहायचा आहे आणि सिद्धांतानंतर गृहितक लिहायची आहे, तक्ता लिहायचा आहे, आकृती पण काढायची आहे. या सिद्धांताचे अपवाद आहेत आणि त्यावरील टीका आणि महत्व. आता यापैकी हे क्रमाने मुद्दे आहेत या संपूर्ण सिद्धांताचे, पण आपल्याला प्रश्न कसा येतो त्यावर आधारित आहे यातलं काय काय लिहायचं ते. हे लक्षात घ्या की आपल्याला जसा प्रश्न येईल तसं लिहायचं. प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहितकांसह स्पष्ट करा. मग तुम्ही काय लिहायचं तर प्रस्तावना, सिद्धांत, गृहितके, तक्ता आणि आकृती. मग आपोआप टीका महत्व लिहायचं नाही कारण फक्त गृहितक विचारली आहेत तुम्हाला. किंवा असा प्रश्न येऊ शकतो घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा की जो मागच्या पूर्व परीक्षेला आपल्याला आला होता. मग तुम्ही तिथे लिहायचंय सिद्धांत, प्रस्तावना, सिद्धांत, तक्ता, आकृती आणि अपवाद लिहायचे. मग गृहितक लिहायचे नाहीत, टीका आणि महत्व लिहायचं नाही. आले लक्षामध्ये? म्हणजे प्रश्न काय विचारलेला आहे ते पाहायचं. म्हणजेच काय तर या ठिकाणी घट्ट्या सीमांत उपयोगितेवर करण्यात येणारी टीका आणि महत्व बहुधा प्रश्नपत्रिकेत नाही पडत. पडतं प्रश्न काय तर गृहितकांवर आणि अपवादांवर, बहुतेक अपवादांवरच पडतो. म्हणजेच काय तर या ठिकाणी कोणकोणते मुद्दे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, तर इथे महत्वाचे मुद्दे आहेत कोणते? प्रस्तावना, सिद्धांत, तक्ता आणि आकृती. हे चार तर कंपल्सरी येणार. प्रश्न घट्ट्या सीमांत उपयोगितेचा कोणताही येऊ, हे लिहायचंच आहे. फक्त गृहितक विचारली असतील तर गृहितक लिहायची आणि अपवाद विचारले तर अपवाद लिहायचे. आले लक्षामध्ये? 8 गुणांच्या साठी अशा प्रकारे येतो. आता आपण कशा प्रकारे उत्तर लिहायचंय पाहूया. सुरुवातीला लिहायची प्रस्तावना. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केल्या. आता या प्रस्तावनेमध्ये दोन बाबी सगळ्यात महत्वाच्या लिहायच्या आहेत. काय आल्या पाहिजेत? तर सर्वप्रथम कोणी लिहिला सिद्धांत, त्यांचं नाव प्राध्यापक ग्रॉसे, आणि नंतर सुधारित आवृत्ती कोणी लिहिलेली आहे तर अल्फ्रेड मार्शल. साल लिहायचं 1890 आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव लिहायचं अर्थशास्त्राची मूलतत्व. हे तीन शब्द आले की तुम्हाला इथे सहजपणे एक गुण मिळून जातो. ही प्रस्तावना लिहायचीच. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आला की हे लिहिणं आवश्यक आहे. यानंतर आपल्याला लिहायचं आहे मूळ सिद्धांताचं विधान. हा सिद्धांत तुम्ही पाठच केलेला असणार आहे, करायचा नसेल केला तर. काय म्हणतात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, सिद्धांत नेहमी अवतरण चिन्हावर लिहायचा. इतर परिस्थिती स्थिर असताना पाहिजे तर स्वल्प विराम. पाठांतर करताना किती सोपं आहे,
इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्ती जवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास ते स्वल्पविराम त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. हा तुम्ही पाठच केलाय, याचं उदाहरण पण घेतलं आपण की एखादा आवडता पदार्थ आपण क्रमाने खात आहोत आणि आणखी खाल्ला तर आपल्याकडे ते खाण्याचा साठा वाढत जातो किंवा पोट भरतं आणि समाधान आपलं कमी कमी होत जातं. एक वस्तूचं कोणतंही घ्या, खाण्याचं घ्या किंवा कुठल्या दुसऱ्या वस्तूचं घ्या, उदाहरण अनुभव सारखाच येतो. याला घट्ट सीमांत उपयोगिता असं म्हणतात. हे तुम्ही पाठच करायचं आहे, अतिशय महत्वाचं विधान आहे. गट्टी सीमांत उपयोगिता आली की हे विधान लिहिणं गरजेचं आहे. लक्षात आलंय? आता हेच सोप्या शब्दामध्ये कसं लिहिता येईल? इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जी आदाची उपयोगिता क्रमशः घटत जाते, मिळणारी उपयोगिता क्रमाने घटत जाते. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. एखादी वस्तू आपल्याकडे भरपूर आहे, मग अधिकाधिक घेण्याची इच्छा कमी होत जाते, कारण त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी कमी होत जाते. यालाच गटती सीमांत उपयोगिता असं म्हणतात. आता पाहूया आपण यासाठी कोणती गृहितकं मांडलेली आहेत. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे जे सिद्धांत अभ्यासणार आहोत ते सिद्धांत काही गृहितकांवर आधारित आहेत. या बाबी गृहितके म्हणजेच काय? तर ही परिस्थिती स्थिर आहे असं आपण म्हणूया, तरच हा सिद्धांत अनुभवास येणार आहे. गट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहितके खालील प्रमाणे आहेत. या गृहितकांच्या शिवाय सिद्धांत अपूर्ण आहे किंवा पूर्ण होणार नाही, सत्य होणार नाही. पहिलं गृहितक मानलेलं आहे विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे म्हणजे त्याची मानसिक स्थिती चांगली आहे अशा अर्थाने की तो नॉर्मल मनाचा व्यक्ती आहे. त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, म्हणजे त्याचं वर्तन सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहे. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वस्तूच्या वापरापासून जी उपयोगिता किंवा समाधान मिळतं ते जास्तीत जास्त कसं मिळेल असा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून विवेकशीलता हे गृहितक पहिलं महत्वाचं आहे. दुसरं गृहितक आहे संख्यात्मक मापन. हे आपल्याला पूर्व परीक्षेला आलं होतं पण संख्यात्मक मापन ही उपयोगिता संख्यात्मक पद्धतीने मापन करता येते गृहित धरले. या सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहित धरले जाते की 1, 2, 3, 4, 5 अशी उपयोगिता मिळते असं गृहितक आहे. लक्षात येते? तसं उपयोगिता मोजता येत नाही कारण ती मानसिक एक संकल्पना आहे. परंतु इथे सिद्धांताच्या मांडणीसाठी मार्शलने संख्यात्मक पद्धतीने उपयोगितेचे मापन करता येते असं गृहितक मांडलेलं आहे. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलना करता येते. त्यापासून किती उपयोगिता मिळाली ही संख्यात्मक पद्धतीने असं गृहित धरलेलं आहे. त्यामुळे तुलना करणं, गणिती क्रिया करणं, बेरीज वजा अशा प्रकारच्या गणिती क्रिया करता येतात कारण उपयोगिता संख्यात्मक पद्धतीने मोजता येते असं गृहित धरलंय. तिसरं गृहित काय? एक जिन्सीपणा. एक जिन्सीपणा म्हणजे सारखेपणा. उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ पेरू खायला घेतलेले आहेत तर 7 पेरू खायचे तर 7 पेरू सारख्या आकाराचे, सारख्या स्वरूपाचे, सारख्या रंगाचे, सारख्या चवीचे इतक्या बाबतीत समान असतील असा त्याचा अर्थ. त्यामध्ये आकार, रंगरूप यामध्ये भिन्नता असणार नाही किंवा एक गोड, एक थोडासा कडवट असंही असणार नाही. चवीच्या बाबतीत सुद्धा सारखे असतील असा एक जिन्सीपणा असेल. चौथं गृहितक उपभोग सातत्य. सातत्य म्हणजे सलग. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. आता उदाहरण घेतलं होतं आपण पेरूचं, पेरू खायचे आहेत 7, मग सकाळी 1, 2 तासांनी 1, परत 2 तासांनी 1, परत 4 तासांनी 1 असा खायचा नाहीये.
क्रमाने एक पेरू संपला खाऊन की दुसरा घ्यायचा आहे, दुसरा खाऊन संपला की तिसरा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने उपभोगामध्ये सातत्य ठेवायचं आहे, सलगता ठेवायची आहे. जर सलगता ठेवली नाही तर हा नियम अनुभवायला येणार नाही. पाचवं गृहीतक आहे योग्य आकारमान, की जी वस्तू खाण्यासाठी किंवा वापरायला घ्यायची आहे त्याचं आकारमान योग्य असावं. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे, ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. आता आकारमानाचं उदाहरण घेऊया आपण, की भूक लागली आणि बिस्किटचा तुकडा आहे तुमच्या हातात, तर मग बिस्किट तुकडा तुकडा मोडून न खाता पूर्ण बिस्किट खाणं अपेक्षित आहे. तहान लागलेली आहे तर ग्लासने पाणी पिणं अपेक्षित आहे की चमचा चमच्याने किंवा ड्रॉपने पाणी स्ट्रॉने पाणी पिणं चुकीचं? म्हणजेच काय की जी वस्तू वापरायला घ्यायची आहे, उपभोग घ्यायचा आहे, तिचं आकारमान योग्य किंवा साधारण असावं, फार मोठं किंवा फार लहान नसावं. सहावं गृहीतक आहे स्थैर्य किंवा स्थिरता, स्टॅबिलिटी. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर असावेत. म्हणजे त्यात बदल होता कामा नये. उपभोक्त्यांची आवड निवड बदलली तर हा नियम अनुभवायला येणार नाही. तसेच पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहित धरले जाते. म्हणजे पैसा सगळ्यांना सारखी उपयोगिता देतो, त्याची सीमांत होत नाही, स्थिर आहे असं गृहित मानलं जात. अशा प्रकारे हे सहावं गृहितक आहे. सातवं गृहितक पाहूया विभाज्यता. विभाज्यता म्हणजे भाग करणं किंवा तुकडे करणं. सिद्धांत असे गृहित धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, म्हणजे तिचे भाग करता आले पाहिजे. त्यामुळे वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता येईल. एक बिस्किट घेतलंय तर एक एक बिस्किट खाता येईल, पाणी घेतलंय तर एक ग्लास ग्लासने पाणी पिता येऊ शकतं. पण तुम्ही समजा मोबाईल सारख्या वस्तू घेतल्या तर मोबाईलचे तुकडे तुकडे करून वापरता येणार नाही. म्हणजे जी वस्तू उपभोगाला घ्यायची आहे ती विभाज्य करता आली पाहिजे, तिचे वस्तूचे लहान लहान भाग करता आले पाहिजे. आठवी गरज, आठवं गृहितक आहे एकच गरज. एकच गरज पूर्ण भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहित धरतो. सिद्धांतामध्ये असं गृहित धरलंय की ती संबंधित वस्तू आहे, त्या वस्तू गरज पूर्ण होत नाही. अशा प्रकारे या आठ गृहितकांवर आधार घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. काही वेळेला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहितके असं सुद्धा चारांना येऊ शकत. आता आपण पाहूया की हा सिद्धांत मांडलेला आहे तो कोणत्या आधारे आपल्याला सिद्ध करायचा आहे, की कशा प्रकारे आपण मार्शलने सांगितलेला सिद्धांत आपण सिद्ध करू शकतो. डॉक्टर मार्शल यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो आपल्याला तक्ता आणि आकृती यावरून सिद्ध करावा लागेल. आता पाहूया आपण या तक्त्याच्या आधारे सीमांत उपयोगिता सिद्धांत कसा स्पष्ट करता येतो. या तक्त्यामध्ये घेतलेली आहे एक्स ची नगसंख्या, म्हणजे वस्तूंची नगसंख्या घेतलेली आहे आणि त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता घेतली आहे. वस्तू 1 ते 7 घेतलेल्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. त्यापासून मिळणारी उपयोगिता 10, 8, 6, 4, 2 इथे 0. याचा अर्थ काय, तर जसजसा वस्तू सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाऊन 0 होते एका सहाव्याला, उपभोग घेतला तर ती वजा किंवा मायनस होते. तर स्पष्टीकरण करायचं नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो क्रमशः घटत जाते. शेवटी 0 आणि ऋण होते, 0 होते आणि ऋण होते. पुन्हा एकदा तक्त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं, की नगांचा उपभोग जसा वाढत जातो तस तसा सीमांत उपयोगिता घटत जाते, नंतर 0 होते आणि नंतर ऋण होते. हे तक्त्यावरून आपण स्पष्ट केलेलं आहे. जे सिद्धांतात सांगितले तेच तक्त्यामध्ये सांगितले.
आता या तक्त्यावरून आकृती काढायची आहे. घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं आहे आकृतीला नाव द्यायला विसरायचं नाही. अ आणि क्ष अक्षावर घ्यायचे वस्तूचे नग. य अक्षावर काय घ्यायचंय तर सीमांत उपयोगिता. लक्षात आलंय. मग बिंदू घ्यायचे आहे 2, 4, 6, 8, 10 सीमांत उपयोगितेचे. आणि वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 घेतले. मग तक्त्यामध्ये दाखवलेले बिंदू जोडायचे. पहिल्या नगाला 10 उपयोगिता, दुसऱ्याला 8 उपयोगिता, तिसऱ्याला उपयोगिता, पाचव्याला 2, सहाव्याला 0 आणि 7व्याला -2. अशा प्रकारे हे बिंदू पण बिंदू जोडलेले आहेत. जोडलेले बिंदू अशा प्रकारचे बिंदू जोडायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे सीमांत वक्र. हा काय दर्शवतो तर एक सीमांत जाते, नंतर 0 होते होते. आता हा सिद्धांत आपण तक्ता आणि आकृती यावरून स्पष्ट केलेला आहे. आता या सिद्धांत आकृतीचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आकृतीचं स्पष्टीकरण पाहू ते केलेलं आहे मी. वरील आकृतीत अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहे. या अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे. हे दोन वाक्य तर परमनंट. तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता डाव्या उजवीकडे खाली येतो व असे दर्शवतो की वस्तूच्या उगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. हे आपण तेव्हा सीमांत उपयोगितेचा वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. अक्षावर सीमांत उपयोगिता किती जाईल? 0. हा दर्शवतो याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू किंवा तृप्तीचा बिंदू असं म्हणतात. तो नंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान नकारात्मक मिळते. आणि सीमांत उपयोगिता ऋण दर्शवली जाते तक्त्यामध्ये. ती आकृती करून दाखवलेली काळा भाग दाखवला होता तो काय उपयोगिता दर्शवलेली आहे. मिळणारे समाधान घटत गेलं आणि नंतर 0 होऊन ऋण उपयोगिता मिळालेली आहे. यानंतर पाहूया आपण सिद्धांत. अपवाद याचा अर्थ असा की सांगितलंय तर एखाद्या वस्तूचा साठा वाढत गेला की समाधान कमी होत जात. पण हा नियम पालन न करणाऱ्या काही आहेत त्याला अपवाद असं म्हणतात. पाहूया अपवाद. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खालील प्रमाणे. त्यातला पहिला अपवाद आहे छंद व्यक्तीची. पोस्टची विधिकिटे, दुर्मिळ नाणी, मिळचित्रे यांचा संग्रह करणं, तिकीट जमा करणं, नाणी म्हणजे पैसे किंवा दुर्मिळ चित्र, संगीत ऐकणं, पुस्तकांचे वाचन करणं यासारख्या छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही असं म्हटलं जातं. त्याचं कारण काय? तर यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकार आवडतंय किंवा गाणं ऐकायला आवडतंय करायला आवडतोय तर तो त्याचा छंद आहे. त्यामुळे त्याला आणखी किंवा त्यांनी केली पुस्तकं वाचायला मिळत नंद वाढेल म्हणजे उपयोगिता वाढेल असं म्हणतात. त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु एकजिन्सीपणा व सातत्य या गृहितकांचे उल्लंघन झाले म्हणजे ही गृहितक मोडली आहेत. गृहितक काय सांगितलेली आहे तर एक उदाहरणार्थ एखादं गाणं आवडतंय मग ते गाणं पुन्हा 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 सलग ऐकलं पाहिजे तरच. कारण एकजेन्सीपणा म्हणजे गाण्याचं उदाहरण घेतलं तर एकच गीत असलं पाहिजे. सातत्यक्रमाने 5, 10, 20, 25 वेळा ऐकलं पाहिजे. शेवटी त्याचं समाधान कमी होणारच आहे. म्हणजेच हा अपवाद येईल.
निरगम आहेत मानलेली ती पूर्ण होत नाही. दुसरं कंजूष व्यक्ती, कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला कधी समाधान मिळते. ती कंजूष व्यक्ती आहे की पैसे खर्च करायला त्याला नाही आवडत, पैसे साठवतो, खर्च नाही करत, असा कंजूष आहे. कारण तो लोभी असतो म्हणून त्याला समाधान मिळतं अधिक अधिक पैसे मिळाले की. अविवेकी असतो, त्याचं जागृत नाहीये, तो नॉर्मल माणूस नाहीये. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमंत उपयोगिता त्याची वाढत जाते. परंतु इथे सुद्धा एक गृहितक उल्लंघन केलंय, विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघन झाले. उल्लंघन म्हणजे विवेकशील व्यक्ती अशा प्रकारे वर्तन करत आहे. व्यक्ती हा अपवाद जरी मानलेला असला तरी खरा अपवाद नाही. तिसरा अपवाद आहे व्यसन. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याच्या नशेची पातळी वाढत जाते. की व्यसनी व्यक्ती आहे, त्याला अधिकाधिक आधी नशा करायला मिळाली, त्याचा आनंद किंवा नशेची पातळी वाढतच जाईल. त्यामुळे मद्यपी व्यक्तीचा वाढल्यासारखे वाटते की त्याची उपयोगिता वाढेल असे वाटते. पण खरे तर हा आभास असतो, हा खोटा आहे, वास्तव नाहीये. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र इथे सुद्धा विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघन झालेले आहे. व्यसन व्यक्ती व्यवस्थित नसल्याने तो विवेकशील राहत नाही. हे गृहितक मोडलेले आहे. चौथा अपवाद आहे सत्ता. व्यक्तीला जशी सत्ता प्राप्त होते तसतशी आणखी मिळावी जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याचं समाधान वाढतं. परंतु ते विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघनाचा माणूस असेल नाही. म्हणून विवेकशीलता हे गृहितक पैसे उपयोगी दिशेने होत म्हटले जाते. म्हणजे पैसा नको सकलच वाटत, हवा आणखी हवा असं सगळ्यांना वाटत असत. त्याच्या साठ्याबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते असं म्हणते. खर्चा भागवितांना अनेक वस्तू आहेत, त्या गरजा भागवितांना विनिमयाचं माध्यम आहे पैसा. म्हणून पैसा जितका मिळाला तितका उपयोगिता वाढेल. मात्र पैशाला एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचे पैसे हरवले, त्याला माणसं वाईट वाटणार नाही. परंतु गरीब व्यक्ती जरी तरी गरीब व्यक्तीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता घटत जाते किंवा सीमा व्यक्तीची वेगळी वेळ असंही म्हणतात. हा झाला पाचवा आणि शेवटचा अपवाद जे आहे हा परिचय. वरील सर्व बाबी सिद्धांतात मानले जातात पण यात कोणत्या ना कोणत्या गृहितकाचे उल्लंघन होत असल्यामुळे घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान असतात. हा परिचय सगळ्यात महत्वाचा आहे. कारण ते सहमत असहमत स्पष्ट करण्यासाठी चार नवी सीमांत उपयोगिता सिद्धांताला अपवाद आहेत येऊ शकेल. मग सहमत कि असहमत ते स्पष्ट करायचे आहेत. अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे हे अपवाद आहेत. यानंतर या सिद्धांतावर टीका काय केल्या जातात. तसा हा प्रश्न महत्वाचा नाहीये पण ओझरता मुद्दे मी सांगते तुम्हाला. टीका की इतर अर्थशास्त्रज्ञांनी टीका काय काय केलेली आहेत. पहिली टीका केलेली आहे अवास्तव गृहितक, म्हणजे जी गृहितक मांडलेली आहेत अवास्तव आहेत, असत्य आहेत, खरी होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे शकत
नाही असं त्यांनी मांडलेलं आहे किंवा टीका केलेली. ते टीका हे संख्यात्मक मापन की जे गृहितक मांडलंय डॉक्टर मार्शल यांनी संख्या ते संख्येमध्ये, पण खर तर उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं अशक्य असतं कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीयपणा आहे, तिचं मापन करता येत नाही. तिसरी टीका आहे अविभाज्य वस्तू. अविभाज्य म्हणजे ज्याचे भाग भाग करता येत नाही, तुकडे करता येत नाही. उदाहरणार्थ गाडी आहेत उपडत नाही, अशा वस्तू काय एकापेक्षा जास्त खरेदी केल्या जात नाही. पण एका वेळी एकच वस्तू खरेदी केली जात असेल तर अशा वेळेला सीमांत हेतूने अशक्य असते, अशी पण टीका अर्थशास्त्रज्ञ करतात. पुढची चौथी टीका आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगी. त्यामध्ये असं गृहित धरलंय की पैसे टीकाकार असं म्हणतात की पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्ती व्यक्ती तसेच किमतीमध्ये बदल होतो, पैशाचा साठाही केला जातो, त्यामुळे प्रभाव पडतोच, म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते अशी ही टीका केली जाते. नंतर एकच गरज की या सिद्धांतामध्ये असं गृहीत धरलंय की एक वस्तू एकच गरज पूर्ण करते, पण व्यक्ती असा आहे की तो एका वस्तूपासून अनेक गरजा कशा पूर्ण होतील असा त्याचा प्रयत्न असतो, त्याप्रमाणे तो समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एकच गरज हे गृहितक सुद्धा चुकीचं मांडलेलं आहे, ही टीका केली जाते. व्यवहारात या सिद्धांताचं काय महत्व आहे तर विशेष म्हणजे हा सिद्धांत सार्वत्रिक वापरला जातो, हा सिद्धांत सर्वत्र लागू होतो. एक प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण असा आहे, कोणाकोणाला उपयुक्त आहे तर पासून अधिकाधिक समाधान मिळवणं, जास्तीत जास्त उपयोगिता प्राप्त करणं उपयोगी आहे, कारण माणसाच्या गरजा खूप आहेत, पण गरजा भागवणारी साधनं मात्र मर्यादित आहेत. म्हणून महत्तम समाधान महत्तम उपयोगिता मिळवण्यासाठी वस्तूंच्या उपभोगात विविधता असली पाहिजे, या दृष्टीने या सिद्धांताचं महत्व आहे. नंतर आहे हा सिद्धांत सरकारला विविध योजनांची आखणी करावी लागते तेव्हा उपयोगी ठरतो हा सिद्धांत. त्याचं उदाहरण पाहूया, प्रगतीशील कर धोरण, कर आकारणी करताना हा सिद्धांत उपयोगी ठरतो. आकारताना श्रीमंतांवर अधिक कर, गरिबांना कमी कर अशी आकारणी करताना हा सिद्धांत उपयोगी ठरतो. किंमत धोरण व्यापार इत्यादी आखताना सुद्धा सरकारला हा सिद्धांत उपयोगी आहे. महत्वाची आहे दोन मुलांच्यासाठी येऊ शकते संकल्पनामध्ये. मूल्याचा विरोधा व्हॅल्यू पॅराडॉक्स म्हणतात याला. विरोधाभास एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना आहेत. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यात फरक आहे. आता उदाहरण पाहू आपण वस्तूचं विनिमय मूल्य. विनिमय मूल्य याचा अर्थ देवाणघेवाण खरेदी विक्री होते ते मूल्य, आणि उपयोगिते मूल्य किंवा फायदा लाभ. आपण सिद्धांत मूल्याचा विरोधाभास कसा स्पष्ट करतो, ज्यामध्ये उपयोग पाणी हवा सूर्यप्रकाश इत्यादी आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही, म्हणजे उपयोगिता मूल्य जास्त आहे पण ते फुकट आहे, तर पैसे द्यावे लागत नाही, म्हणजे विनिमय मूल्य नाही. म्हणजे यांना विनिमय मूल्य नाही, सूर्यप्रकाश इतका महत्वाचा आहे पण उपयोगिता मूल्य. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ सोने हिरे वस्तू किती महाग आहेत, म्हणजे विनिमय मूल्य जास्त आहे पण उपयोगिता मूल्य नाहीये. या वस्तूशिवाय मानव जगू शकतो म्हणून हा व विनिमय मूल्य यातील विरोधाभास किंवा फरक समजण्यासाठीचा हा मुद्दा आपण येत मूल्य विरोधाभास ही गुणगुणासाठी संकल्पना छोटे छोटे प्रश्न इथे तयार होतात.